बाहेरच्या कोणी लोकांनी येऊन या संदर्भात भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातल्या लोकांच्या काय भावना आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. नामांतरात वाद उकरून काढला तर कोणाची मागणी नाही काय नाही, केवळ एक नेता स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मागणी लावून धरतो, त्यासाठी अध्यादेश काढला जातो शासनाकडनं, कितपत योग्य आहे नगरवासी? नाही, अजून नामकरणाचा अंतिम निर्णय काय झालेला नाही आहे. असं की अनेक वर्ष संभाजीनगरच्या औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यासंदर्भातली चर्चा आपण ऐकतो आहे. मला वाटतं नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा विनाकारण आपण करतो. अशा अनेक राज्यातले जिल्हे मोठे आहेत. नाशिक जिल्ह्याच्या विभाजनाचा चर्चे प्रश्न आहे, नगर आहे. पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा होते. पण जिल्हा विभाजन करून आपण काय साध्य करतो आहे? ठाणे जिल्ह्यात एक भौगोलिक स्थिती वेगळी होती, कारण पूर्ण एक आदिवासी भाग वेगळा होता ज्याचा पालघर जिल्ह्यामध्ये आपण त्याचं विभाजन केलं. कारण 7 पेक्षा जास्त महापालिका एका जिल्ह्यात आहेत ठाण्यामध्ये. तशी स्थिती आपली नगरची नाही आहे. मला वाटतं आता आम्ही जो डेव्हलपमेंट प्लॅन विकासाचा आराखडा जिल्ह्याचा करण्यासाठी घेतलेला आहे, त्याच्या विभागा जिल्ह्याच्या एकूण ज्या क्षमता आहेत तालुक्याच्या असतील किंवा जिल्ह्यामध्ये जी क्षमता आहे, मग ती पर्यटनाच्या बाबतीत असेल, औद्योगिक विकासाच्या बाबतीत असेल, अंतिमतः रोजगार निर्मितीला अधिक प्राधान्य देताना येणाऱ्या तरुण पिढीचं उद्या भविष्य घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणजे ना तुमचा विरोध असणार आहे या सगळ्या गोष्टीला, कारण बाहेरचा नेता येऊन करतो काही संबंध नाही त्याचा जिल्ह्याशी, रोज उठून मागणी करतो राजकीय स्वार्थासाठी, हे कितपत योग्य आहे? नाही, माझी आमची तीच अपेक्षा आहे की मला वाटतं बाहेरच्या कोणी लोकांनी येऊन त्या संदर्भात भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातल्या लोकांच्या काय भावना आहेत ते समजून ह्या महत्त्वाच्या आहेत. आणि मला वाटतं नामांतरांचा किंवा जिल्हा विभाजनाचा प्रश्नापेक्षा विनाकारण त्यातून जे मतभिन्नता आणि मतभेद तयार होतात, आज मी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टीनं एकत्र येऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. बाकी या प्रश्नाला विनाकारण नॉन इश्यू करण्याचा थोडक्यात प्रयत्न आहे, त्याला माझं समर्थन नाही. तुम्ही पक्षांतर्गत पडळकरांना समज द्यायला सांगणार का फडणवीसांना? याचे नॉन इश्यू मोठे करतात ते. नाही, समज द्यायची आवश्यकता नाही आहे. ते माझे मित्र आहेत पडळकर, त्यांना मी स्वतः त्या संदर्भात बोलेल मी. कारण ठीक आहे, काही त्यांनी स्वतःच्या भावना होत्या, त्यांनी काही व्यक्तिगत मत होतं त्यांनी व्यक्त केलं आहे, पण त्याचे पडसाद जे काही आज पाहायला मिळतात, विनाकारण मग त्याला वेगळे कणोरे आहेत, त्याला वेगळं वळण लागतं, त्याचं काही लोक राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही पक्षांतर्गत आम्ही एकत्र बसून या विषयात निश्चितपणे मार्ग काढू. थँक्यू सर. थँक्यू.